हा इतिहास तुम्ही घडवला. जयंतभाई, सगळे सामान्य असलेले उमेदवार दिले गेले, साहेबांनी सुद्धा मला लढ म्हटलं, चव्हाण साहेबांच्या भूमीचा इतिहास करण्याची मला संधी दिली होती. थोडा कमी पडलो तरी लढलो याचा मला अभिमान आहे. कारण नेत्यासाठी लढलं पाहिजे, परिणामाचा विचार न करता माझ्या नेत्यासाठी तो विचार जिवंत ठेवला पाहिजे, यासाठी लढणारा कार्यकर्ता शशिकांत शिंदे होता. आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की मी आणि आमचे सहकारी चव्हाण साहेबांचा हा जिल्हा काही मतांनी पराभूत झालो, मतांनी जरी पराभूत झालो तरी तुतारी आणि पिपानी यामधला फरक होता. मी पराभवाला कधी घाबरत नाही. मी एवढंच आज आलेल्या लोकांना सांगणार आहे की जे म्हणत होते पवारसाहेब आतपुरत्व आत्मा आहे, या आत्म्यांनी बऱ्यांचे आत्मे आज शांत केलेले आहेत. आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 10 जागापैकी 8 जागा जिंकणारा एकमेव नेता हा देशामध्ये होता, तो शरदचंद्रजी पवारसाहेब होता. आणि या नेत्याच्या माध्यमातून मगाची रोहित दादा म्हटल्याप्रमाणे आता खरी परीक्षा जी आहे या विधानसभेच्या निवडणुकीची आहे. साहेब, तुमची महाराष्ट्राची निवडणूक महाविकास आघाडीची, आपण असाल, उद्धवजी ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल, तिसऱ्या आणि चौथ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. इतिहास ऐतिहासिक झाला. आणि हा ऐतिहासिक इतिहास आता जिवंत ठेवायचा असेल तर समोरच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल की माझा नेता या ठिकाणी लढतोय, आता आपली परीक्षा आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 7 वीर दौडले होते, साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राची पण जबाबदारी द्या. तुमच्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र झटू आणि हा इतिहास घडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.